धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात आणि वेळकाढू धोरण अवलंबतात। बँकेचे अधिकारी आडमुठेपणाने वागतात। कोरोनाच्या काळात असे होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची बैठक घेऊन त्यांना समज द्यावी, अन्यथा बँकांच्या विरोधात गुन्हा दाखल करू असा इशारा शिवसेनेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे। यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, डॉक्टर सुनील महाजन, विलास चौधरी, कैलास पाटील आदी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, महाराष्ट्र टाइम्स वन, धुळे। हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आमचा शेतकरी बांधव बँकांकडे पीक कर्ज घेण्यासाठी जातो आणि दरवर्षी आमच्या शेतकरी बांधवांना राष्ट्रीयकृत बँका एलपाटे मारायला लावतात। शासनाचं आणि जिल्हा परिषदेचं उद्दिष्ट असतं की या प्रमाणात पीक कर्जाचं वाटप झालं पाहिजे, वितरण झालं पाहिजे, परंतु त्या प्रमाणात बँका दरवर्षी करताना दिसत नाहीत। आणि यावर्षी तर लॉकडाऊनच्या महामारीच्या कोरोनाच्या महामारीच्या संकटात संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन झालं आणि अशा ह्याच्यामध्ये आगीतून निघून फपुट्यात पडल्याचा आमचा शेतकरी आपल्या सर्वांना दिसतो आहे। मुख्यमंत्र्यांनी उद्धवसाहेब ठाकरेंनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली। 2 लाखाच्या आतील बऱ्याच शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा झाला। पहिल्या टप्प्यात हा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार होती, परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे तो निर्णय लांबला। तरी देखील खरीप हंगामाच्या तोंडावर राज्य सरकारने फार मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा घेतला आहे। जे काही थकबाकीदार शेतकरी आहे त्यांना कर्जमाफी होणार आहे, त्यांचं नाव यादीत आलेलं आहे। अशा शेतकऱ्यांवरील कर्ज आणि व्याज दोघंही राज्य सरकार भरणार असून हे कर्ज सरकारकडे येणे दाखवून बँकांनी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यांसाठी, असं स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत। तरी देखील राष्ट्रीयकृत बँका आमच्या शेतकरी बांधवांना फिरवत आहेत, म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं की आपण राष्ट्रीयकृत बँकांची एक मीटिंग घ्यावी आणि त्यांना कडक समज द्यावी की यापुढे आमच्या शेतकरी बांधवांना फिरवता कामा नये, त्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावं। असं नाही झालं तर भविष्यामध्ये शिवसेना धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत अशा बँकांच्या समोर आंदोलन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करेल, याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषदेची असेल, असं आज निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे।